अरे एवढे स्लोगन दिखे भाजीगा भाजीगा मोबाईल पावर असते तर मोबाईल हँग झाला असता काय मग काही नादत नाही मग कशी आमच्या आता ताजी खबर ऐकले की दारू सोडून दिले आता तर काही दारू पिणार नाही नाही रिअल आहे या रिअल आहे इंग्लिश वर मारायला लागलास तू मला येईन तू इंग्लिश मारायला लागलास नको झालाय मला शिकवतात आपल्याला मी घाई जाय पद भात नाही कापलं तुम्हाला सांगत आले बूट कापशील हो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे कारण तुम्ही 3 साडेतीन महिन्यापूर्वी तुम्ही शेतावरचा ब्लॉग बघितलेला आवनीचा तर आजचा आपला सराईला तुम्ही म्हणाल की आवनी गेली आणि सराई नाही गेली तर तिकडे आता शेतावर जाणार एवढ्यात आता म्हणजे किती दुपार झालेली आहे 12 वाजून गेले मी आता उठलो लेट झाला आता आता जातो तेवढ्यात ओम सणाला ओम पथ्या तिथून शेनवेला येईल आणि तिथून दहा शेतावर जाईल बरं आलं ते कारण आता इथून पायी जायला अर्धाच लागतो त्यामुळे आलं त्यांना सांगेल सोडा तिकडे त्यांचं पण काम येतो करू आणि त्या शेतावर जाऊ मी शेतावर तर ताकी तात्या शेड आणि मक्या शेड असणारचे तर चला चला चालू कर भाई गाईज मला शेतावर सोडलेलं आहे आणि शेतात आता गवत वगैरे भरपूर झालेलं आहे आणि पावसाने पुरी वाट लावलेली आहे आपली माणसं तिकडं काम करते आणि मी आले मस्त जेवाच्या टायमावर तर जाऊ तिकडं गाडी त्या साईडने आणली वाटते ओके शेटणी गाईज पुरा एक शेत कापलेलं वाटतंय गवत पत्ता आले एक शेत पुरा कापून झालेलं आहे आमचं तुला काय व्याग दिसणार रेस मित्र आता तू बोलतो मके आलाय का नाही आलाय यो काय काम करतो यो यो लावल टाइम लागतंय ओके शेट कापल टाइम नाही लाग नाही ना नाही तुम्ही एक शेत कापून द्यावला वरचा हा त्याचा डायलॉग पण आज काही सुटत नाही ना पावसाळी मस्त डायलॉग सुटत त्याच आता जरा उन्हाच्या तारीत आहे ना डायलॉग संध्याकाळी सुटतील ना ऊन गेल्यावर आता सध्या तो कामात बिझी आहे हो काय आता जावाच्या आधी सकाळ दुपार संध्याकाळ लिहून त्याच औषध हा डोस दिला का मग सकाळ नक्की सकाळी दिला का मग नक्की हा झिडपाते मला सांगायला घरी तरी आता संध्याकाळी आणील तुला तू येशील का मग चालू असेल ना पण ते झाला पाहिजे तरच भेटल ना आज होईल का कापून आज
तू बोली नाही लागली आजच्या सारखी मागच्या वेळेस संध्या का बस चारच मग चारला सुट्टी होईल बारा कधी बांधायचं लगेच खाला गेला का पण तारपत्री कसा काय मग तात्या आला का तात्या येईल ना संध्या आल्यावर जाऊ मग त्यांचं नाव नाही ना मला माहित रघुनाथ शेट का इकडे इकडे असं आहे खरा ना तेव्हा माहित होईल ना रघुनाथ शेट कोणी असा आता आता कसा समजायला लागल्या ना रघुनाथ शेतकरी हे मकेश इकडे इकडे अरे तुझं तुला माहिती ना आता फोन केला होता पहिले नाव कोणतं घेतलं पहिले बोलतात मके आलाय का दोस्त गणपती ना काय आला रे पण बोलला मला येतो आलता त्या नाही नंतर करतो उद्या परत येतो उद्या जाय त्याचा डायरेक्ट आजच उगवलाय पळालाच लगेच तू लगेच पळालाच तू कापाचा भात कापाचा कसा त्या दाखव दादा दाखय तू दाखव मस्त ना अरे एवढ्याच लोक ठीक आहे भाजी का भाजी का कापा कप काप ना कोको का पाहिजे का असा स्पीड नाही ना आता पावर नाही का स्पीड आहे पावर असा स्पीड आहे असा काही भात कापायचा वालट टाकायचं नंतर भार बांधायचं ज्यांना माहित नाही त्यांना सांगतो मी जी हे तुझी कामं करीत नाही ती मग कसे डाफलं काही सांगायची गरजच नाही प्रोपले रे अपघात काय आता तू फेमस आहेस तू फेमस तरी तात्या आला नाही म्हणून आपला आता शेट आहे काय यो रघुनाथ शेट मके शेट काही वहिनी नाही आली आईच असेल ना बच्चा पार्टी कोण सांभाळ आईला घरी द्यावाचा जाम पोरा ना पाच पोरा कोणी का एवढी सांभाळ लागतात का दोन जुळे झाले आता परत घ्या करा बोलतो कॉटा करी नाही तर नुसती ना असायची धन करशील वनी नाही झाली दुरी आलं खोलीत झालं शेवटी मशी मशीचा नाद नाही करायचा नाद केला तर इकडे आता पण तुझा आसलोच चालतो पावर दिल्याशिवाय चालतच नाही पावर द्यायलाच लागेल तुला हे चप्पल पण पडायला लागली तुझ्या बाहेरली लागली पावर शिवाय काही गेम आला की नाही पावर द्यायलाच लागेल ना कधी सांग ना संध्या परत जाऊ ना आता जेवून झाल्यावर नाही रे संध्या गेली आता ऊन किती काय किती एवढ्या उन्हात नको घाम फुटलच ना तुला एसीत बसवलं एवढा एसीत बसलो ना मग तो किती वाजता का आपला तुझ्यात तू किती वाजता आलता मग चालू सात वाजता नाही साधच
बा शेतकरी म्हणले कामाचं आहे 6 वाजता आले म्हणजे डोंगरी ना आलू म्हणा लय गावात झालंय डोंगरी आलं सॉरला इतकं या बांधांच्या पण बघ ना किती गावात फुल गावात झालंय ना तुला पाठवलं युट्यूबला मग लगेच तुम्ही बघलास ना तू आलतास त्या बघलाय ना मग कसा गाणार आलेला तुझा आता कुठला आहे आणलं बोल आपला सगळ्यांचा शेता शेता आहे ना हा शेता तो पावसाला झाला आता शेतकरी दादा लो शेतकरी शेतकरी दादा पण आज बॉललेस तर झालं पाहिजे का बॉललेस तर झालं पाहिजे पण आज हा आपलं ना त्याची व्हिडिओ पण काढायला लागेल ना बारा बांधायची माहित होईल ना बारा कसा बांधते उद्या उद्या पण करू टेन्शन नव्हतं घेऊ एक अख्खा असा असा पसरून द्या होता भात जेणेकरून सुटतो लवकर कितना बजे अभी तरी कर 1:28 टाइम झाला काय भोजनांचा कसला भोजनांचा लाभ भोजनाचा लाभ प्रत्येकांनी घ्यावा काय बरोबर आहे बरोबर आहे तर टाइम झाला किती वाजता निघायचं असं तुम्ही बाहेर मग 5 वाजे 5 वाजे नाही जावाचा सांगतो मी तुला 1:30 जाणे का 1:30 लेट हो गया ना भाई 1:30 अभी जाना पडेगा मॅटर एकच आहे पॉवर पाहिजे तुला जेव्हा झाला हा चला आता काही जावाचा ब्रेक झाला जावा चाललो पॉवर असते तर मोबाईल हँग झाला असता काय मग काही नादत नाही आता काही मी तात्या शेठच्या बंगल्याची एंट्री करणार आहे बघा तात्या शेठचा बंगला तात्या शेठचा बंगला तात्याने आला असं तर येईल तरी बघ ना मक्याला काम करून दमलाय आता जरा आराम करील आराम करील परत काम हा गे अर्ध्या तासानंतर मक्या शेठ तुमच्या परत सेवेत आलेले आणि इकडं बघ ना असा केवढी अरे तू येस तर ब्लॉग आहे माझा माहित नाही तुला मक्या शेठने आमच्या आता ताजी खबर ऐकले की दारू सोडून दिले आता तर काही दारू प्यानार नाही पावर बिवरची काही गरज नाही आम्हाला आता नुसती पावर आलेली आणि बाकीच्या असं वाटलं जेवण वगैरे करून झालेलं आहे आता परत कामाला सुरुवात होणार आहे आता नसता बेकार मागच पासून मक्या शेठीने मी लई बात सांगल्या पण तेव्हा काही व्हिडिओ चालू नव्हती गेली लाभ करू तेव्हा मी भोजनाचा लाभ करीत होतो विनय जेवलो सर मी जेवणच असतो खाऊनार तर दर्श त्या मुलं लगेच आपल्याला जात नाही ना आता दुसरा मोबाईल होता नाही हिवच होता पप्पाचा येतो मोबाईल हिट झाले मुलं मग कॅमेरात शूटिंग नाही बंद पडताय ना ही कुठली पावर ही सस्ती पावर का गावठी तांबडा येतो तांबडा तांबडा दाखवित नाही काय ती पावर तुम्हाला ती नंतर दाखवत झाली हो आता भात आपला आज कापून होणार आहे काही टेन्शन नाही मकेशड असलं कामाला काही टेन्शन नसतं घ्यायचं काम म्हणजे जिथं 5 तास तिथे 4 तास होऊन जातं 1 तास आधीच असा माणूस पाहिजे तर असा बरोबर ना बरोबर इकडून आमची आले लाडकी बहीण तिकडे लाडकी बहीण लाडकी बहीणचा मागाचा पण डायलॉग लेखत्री करतो येवल तो 6000 भेटणार लाडक्या भावाचं आता याला कंचा कोण भाव करणार काही कळलाच नाही मला 6000 भेटणार करतो लाडक्या भावाचं आपण नाही तुलाच कसं भेटतं एकट्याला भेटतील ना लाडका भावायला लाडकी बहिणीचा लाडका वय लाडक्या बहिणीचा त्यांना अडीच किती भेटतात 1.5 हजार
खायचा पण माल तो एक 1500 1500 तुला 6000 सहा तू कामाला जाय जात असत नाही अजिबात नाही अजिबात नाही जमतच नाही हो कामाला जायला आलं का 6000 भेटलो का कामाला जाईल तू आणि 5 पोरं जगवायला पासपोरा जगवाय जाणार कॉटा बोलतेस तू नाही ना 5 कुठली शर्मा या क्या कडी तू नाही नाही सांग 5 नाही कॉटा बोलतो लागला नाही रिअल आहे या रिअल आहे छा इंग्लिश वर मारायला लागलास तू मला येईन तू इंग्लिश मारायला लागलास नको झालाय एक लाडके बावली चार माझ्या कोडी या शेटला चार का नाही त्यार दोन्ही ठोले का दोन्ही का तुला 5 मला 3 ठोले ठोले म्हणजे तीन पोरे 2 पोरे असं असं आणि आता झालं का 2 जावळाल्या दुधी असं असं ठोले काय पोरे बोल ना पोरे लय ताप यायच्या नुसत्या पपया लोटी तो कच्च्यानीच्या कापशील तिकडे मारशील धार केले बाबा अरे इळगळ आता रेडी झालं रुमारी बांधायला घातलं शेटणी बांधायला चाललो बा चल एंट्री कर शात एंट्री सगळ्यांच्या आधी मक्या शेट शेतकरी येतो मला शिकव ना कापायला थांब मला शिकवत कापायला मी गाई आधी भात नाही कापला तुम्हाला सांगत आले मला शिकव दे असा फोन तर मी कापतो दे मोर तर कॅमेरे सारखे आहे का दिसताय बरोबर बॉट कर ना कॅमेरा नाही ना दिसत ना बरोबर शिकलो बघ पप्पा सांग 500 रुपये इकडे द्या 500 का बूट कापशील शर्ट कापत तुझा स्पीड आहे तुझ्या हरकत येईल गेवरच शर्ट कापता आला लाडके बाबा सांग लाडका बघ स्पीड आहे ना ते पडलंय ना भात नाही तर स्पीड दाखवलं असतं बरोबर काय पडलंय म्हणून मला पाऊस पाणी झाला ना त्यामुळे सगळी वाटून झालं गाईस तर मी आता चाललोय घरी मी आलो आता तिकडे बघायला चल जाऊ का मुकेश शेट हा ओके येईल येईल नाही गेलो कॉलेजला तर येईल परवा जेव्हा मी कॉलेजला बनले असच नाही गाईज आपण जातो घरी पुढचा कुठं बघू कसा काय दिसलेला जाऊ तर गाईज आताच घरी आलो आणि ब्लॉग किती मिनिटाचा आहे मला किती मिनिटाचा झालाय ते माहीत नाही आणि सो भाताचा एक एक दाणा किती करायला कष्ट लागतात तुम्हाला पण माहिती आहे सो असं जेवढे तुमचं पोट भागेल जेवणापुरती तेवढंच घ्या कारण बाकीचं अन्न काही मी भरपूर ठिकाणी बघतो की वेस्टेज घालवतात सो असं वेस्टेज घालू नका जेवढं तुमची पोटाची भूक आहे तेवढंच घ्या तेवढंच का आणि हा ब्लॉग कसा झालेला आहे मक्याची कॉमेडी ती बघा आणि सो ब्लॉग माझा इथेच एंड करतो आणि संध्याकाळचा दौरा कुठे असला तर तो पण ब्लॉग येईल सो बाय बाय